मराठीतले चित्रपट सध्या बऱ्याच नव्या विषयांवर चित्रपट घेऊन येत आहे. त्यातच आता अजून एक चित्तवेधक कथा घेऊन येत आहे दिग्दर्शक समीर पाटील. ते चौर्य नावाचा चित्रपट घेऊन येत आहे ज्यामध्ये शनी शिंगणापूर या देवस्थानाची चर्चा होईल. या देवस्थाना ठिकाणी एकही घराला दार आणि कुलूप नाही. इथे चोरीच होत नाही आणि चोरी झाली तरी देव त्याला चांगली शिक्षा घडवतो असा लोकांमध्ये समज आहे. पण एकदा इथे चोरी होते आणि त्यामुळे लोकांच्या श्रद्धेला तडा पडतो ही कल्पना घेऊन हा चित्रपट येत आहे. याचा टीझर पण आला आहे आणि संपूर्ण टीझर पाहून वाटतं की ही एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे. सुरुवातीपासून शनी शिंगणापूरची माहिती आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान दाखवण्यात आला आहे. लोकांची श्रद्धा काय आहे हेही या टीझरच्या पहिल्या भागात सांगितले आहे. पण चोरीच नाही पण त्यातून बहुधा खून, पोलिसांची धावपळ हेही थोडेफार कळून येते. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार आहे. किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, तीर्था मुरबाडकर आदींच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. 5 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.